नगर पंचायत, नगर पालिका, महापालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा आणि पुढच्या कालावधीमध्ये जर इथं कुठलं नेतृत्व ग्रामपंचायतीमध्ये उभं नाही, जर ते उभं नाही राहिलं तर कोण आमदार बनेल ओबीसी समाजातून, कोण खासदार बनेल ओबीसी समाजातून? आणि आज राज्यामध्ये 52% जास्त असलेला ओबीसी समाज याला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा हा या महाविकास आघाडीचा डाव आहे. काँग्रेसच्या व शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमधील सरंजमशाही प्रवृत्तींना ओबीसी समाजाचे राजकारणातील अस्तित्व खूपच आहे. त्यामुळेच राज्य मागासवर्ग आयोगाची आर्थिक कोंडी करून ओबीसी आरक्षणास कायमचा सुरंग लावण्याचा आणि त्याद्वारे ओबीसीचे राजकारणातील अस्तित्व संपविण्याचा ठाकरे सरकारचा कट आहे, अशी टीका भाजपचे उत्तरायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी बुधवारी पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली. 6 डिसेंबर रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्राच्या तिघाडी सरकारच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणाच्या बाबतीमधला जो अध्यादेश काढलेला होता तो अध्यादेश रद्द करण्याचे आदेश दिले. याचा परिणाम असा झालेला आहे की काल म्हणजे 7 डिसेंबर रोजी महाराष्ट्रातल्या निवडणूक आयोगानं ओबीसींच्या ज्या जागा आहेत, नगरपंचायतीच्या निवडणुका किंवा ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका याची आचारसंहिता जारी झालेली आहे. 21 डिसेंबरला त्याच्या संदर्भातलं मतदान आहे. या निवडणुकांमधल्या ओबीसीच्या जागा वगळून अन्य जागांच्या निवडणुका घेण्यात येतील असं जाहीर केलं. भारतीय जनता पार्टीचं हे म्हणणं आहे की हा ओबीसी समाजावरती होत असलेला अन्याय आहे आणि त्यामुळे आज जर या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाचे जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी निवडून येणार नसतील तर उद्या ते नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि निरनिराळ्या ज्या विषय समित्या असतात या विषय समित्यांचं सभापतीपद ते भूषवू शकणार नाहीत. पर्यायानं येणाऱ्या कालावधीमध्ये ओबीसी समाज हा राजकीय दृष्ट्या पूर्णपणानं संपून जाणार आहे. आजचं महाविकास आघाडीचं सरकार की ज्याच्याकडे या राज्याचे आजचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्यानं मागणी केलेली होती की या राज्याच्या सरकारनं 2019 सालाच्या डिसेंबर महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी केस चालू होती आणि सरकार वारंवार सांगत होतं हे आरक्षण रद्द करू नये त्याचं कारण सांगा, तुम्ही मागासवर्गीय आयोग स्थापन करणार आहात का, तुम्ही इम्पेरिकल डाटा गोळा करणार आहात का हे सर्वोच्च न्यायालयाला विचारत होतं. पण राज्य सरकारनं केवळ मुदत मागून घेतली, तारखा घेत झाल्या पण कुठलंही पाऊल उचललं नाही. शेवटी सर्वोच्च न्यायालयानं ते आरक्षण गेल्या वर्षी रद्द केलं. आता हे रद्द झालेलं आरक्षण पुन्हा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून मागासवर्गीय आयोग लवकरात लवकर स्थापन करा मागणी झाली पण त्यालाही प्रचंड विलंब या महाविकास आघाडीच्या सरकारनं लावलेला आहे. ते मध्याच्या धुंदीत आहे. हे मध्य विकास आघाडीचं सरकार आहे. मध्याचा, मध्य दुकानदारांचा विकास करण्यामध्ये ते अलर्ट आहेत पण मागासवर्गीय समाजाचा, ओबीसी समाजाचा आणि मराठा समाजाचा विकास व्हावा यासाठी कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्यांच्या पालनाकडे या सरकारचं लक्ष नाही आणि त्यामुळे मागासवर्गीय आयोग स्थापन करायला उशीर झाला. तो स्थापन झाला त्याला ऑफिस नाही, त्याला संसाधन नाही, त्याला मनुष्यबळ नाही आणि मागणी केलेली होती 435 कोटी रुपये खर्च जर केला गेला तर 1 महिन्याच्या आतमध्ये इम्पेरिकल डाटा गोळा होऊ शकतो आणि तो जर इम्पेरिकल डाटा गोळा केलाय असं झालं आणि देवेंद्र फडणवीसजीने सांगितलेलं होतं की नुसता तो गोळा करतोय असं जरी आम्ही कोर्टापुढे सांगू शकलो असतो, आम्ही म्हणजे महाराष्ट्र सरकार, तरी सुद्धा हे आरक्षण टिकलं असतं. पण ते टिकलं नाही, अध्यादेश काढला. तो अध्यादेश हे सगळी प्रक्रिया डावलून केलेला असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं तो झुगारून लावला आणि मग अशामध्ये आज जर या राज्याचा निवडणूक आयोग सांगतो की ओबीसीच्या जागा वगळून आम्ही अन्य जागांवरती निवडणुका घेऊ तर तो ओबीसी समाजावरती अन्याय ठरेल. ओबीसी समाज हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जाण्यापासून, नगरपंचायती,
नगरपालिका महापालिका पंचायत समित्या जिल्हा परिषदा आणि पुढच्या कालावधीमध्ये जर इथं कुठलं नेतृत्व ग्रामपंचायतीमध्ये उभं नाही जर ते उभं नाही राहिलं तर कोण आमदार बनेल ओबीसी समाजातून, कोण खासदार बनेल ओबीसी समाजातून? आणि आज राज्यामध्ये 52% जास्त असलेला ओबीसी समाज याला राजकीय दृष्ट्या संपवण्याचा हा या महाविकास आघाडीचा डाव आहे. पुरोगामी महाराष्ट्र असं आपण ज्याचं वर्णन करतो, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र असं आपण ज्याचं वर्णन करतो, त्या शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन या सरकारमध्ये राहिलेल्या पण भ्रष्टाचारानं त्यांचा आणि महाराष्ट्राच्या नावावर बट्टा ठरलेल्या या महाविकास आघाडी सरकारला हा निश्चितपणानं हा जो निर्णय आहे हा निर्णय येणाऱ्या कालावधीमध्ये या राज्यातली जनता याचे परिणाम भोगायला लावेल. पण आज या स्थितीमध्ये या निवडणुका घेतल्या जाऊ नयेत असं भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मागणी केलेली आहे. या मागणीचा भारतीय जनता पार्टीच्या रायगड जिल्ह्याच्या वतीनं आम्ही पुनरुच्चार करतो आणि जोपर्यंत हे आरक्षण ओबीसी समाजाला लागू होत नाही तोपर्यंत निवडणुका स्थगित कराव्यात, लवकरात लवकर त्या घ्याव्यात पण ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून घ्याव्यात तोपर्यंत त्या स्थगित ठेवाव्यात अशी मागणी आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.